सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळी वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबा यांचा चार चरणाचा उपदेशपर प्रकरणातला तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयात असणारा गोड असा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. विढाल विढाल जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी. तर या अभंगामधून जगद्रु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला उपदेश करतात. तुकोबाराय सांगतात बाबांनो, या मृत्यू लोकांमध्ये या काळामध्ये तुम्ही जन्माला आले ना, या काळामध्ये कुणीतरी माणूस ज्या टायमाला आपल्या जवळ येतो, मनापासून आपल्यावर प्रेम करतो, मनापासून आपल्याशी गोड बोलतो, त्याच्या गोड बोलण्यामागे त्याच्या पाठीमागे काहीतरी स्वार्थ असतो. कारण महाराजांनी म्हटले, जोपर्यंत त्या माणसाला आपल्यापासून काहीतरी सुख मिळतंय, जन हे सुखाचे, त्याला आपल्यापासून काहीतरी सुख मिळतोय, आपण त्याला काहीतरी देतोय, काहीतरी घेतोय, तोपर्यंत लोक आपल्याला चांगलं म्हणतात. पण अंत हे काळीचे नाही कोणी, अंतकाळी मात्र आपल्या बरोबर कोणी येणार नाही. आणि म्हणून महाराजांनी म्हटलंय, आताच्या काळामध्ये जन हे सुखाचे, सुख या शब्दाचा अर्थ काय? एखाद्या माणसाला सुखाची व्याख्या जर विचारली, बाबा सुख म्हणजे काय, तो माणूस म्हणतो ज्याच्याजवळ सगळ्यात मोठा पैसा तो सगळ्यात सुखी. पण रामदास स्वामी वर्णन करतात का, या जगामध्ये सुख आहे किंवा संसारामध्ये सुख आहे असं म्हणणारा सगळ्यात मूर्ख ठरवावा. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. या जगामध्ये संसारामध्ये सुखच नाही की ज्याप्रमाणे आपण एखाद्या चुलीमध्ये मोठी मोठी लाकडं घातली, त्याचे ते लाल लाल इंगळ इंगळच म्हणतात ना, ते लाल लाल इंगळ असतात, त्याचं जर आपण अंथरून घातलं आणि त्याच्यावर एखाद्या माणसाला झोपवलं तर तो म्हणतो वा काय थंडगार वाटतं. त्याच्यासारखं मूर्ख या जगात कोणी असेल का? खैराच्या इंगळावर झोपलेला मनुष्य जर अगदी थंडगार वाटते असं म्हणत असेल तर महाराज म्हणतात त्याच्यासारखा मूर्ख दुसरा कोणी नाही. त्याप्रमाणे संसारामध्ये सुख आहे असं कुणी जर म्हणत असेल तर त्याच्यासारखा सुद्धा मूर्ख नाही. कारण महाराजांनी म्हटले, माणसाजवळ पैसा म्हणजे आपण सुख मानतो, पण तुमच्याजवळ जेवढा पैसा जास्त तेवढं माणसाला दुःख जास्त. कारण पैसा हा माणसाला जास्त झोप लागू देत नाही. एखाद्या माणसाजवळ गडगंज पैसा असेल, कोटी रुपये सोनं नाणं घरात असेल, बंगला असेल, गाडी असेल, पण त्याला भीती वाटते माझ्या घरी चोर चोरी करायला येतात की काय, इकडून कॅमेरे तिकडून कॅमेरे, खाली त्या ठिकाणी खाली देखील त्या ठिकाणी वॉचमन असतात, पण तरी त्याला शांत झोप लागते का? नाही. त्याच्या घरामध्ये पैसा आहे, बंगल्यामध्ये मांजरांनी नुसती उडी मारली ना तर रात्रभर बंगल्याला फेऱ्या मारत फिरतो. पण तोच एखादा सामान्य माणूस असेल, बिचारा दिवसभर शेतामध्ये काम केलं, जेवण खाऊन संध्याकाळी नऊला रात्री नऊला झोपला की सकाळी 5-6 वाजल्याशिवाय त्याला जाग येत नाही. म्हणजे ज्या माणसाकडे जास्त पैसा त्याला झोप मात्र कमी असते. म्हणून महाराजांनी म्हटले, सुख म्हणजे पैसा धन संपत्याला सुख मानू नका. खरं सुख कशात आहे? आपुला तो एक देव करुणे घ्यावा आणि तेने वीन जीवा सुख नाही. त्याशिवाय या संसारामध्ये माणसाला कुठल्याही प्रकारचं सुख मिळणार नाही. म्हणून संत महात्मे म्हणतात, बाबांनो तुम्ही आम्ही या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलो ना, या काळाचा नियमच असा आहे की या ठिकाणी जो जो जन्माला आला त्याला प्रत्येकाला मरावं लागतं. पण माणसाची कंडिशन अशी आहे, प्रत्येक माणूस देवाकडे एकच म्हणतो, देवा मला रात्रंदिवस सुख दे. पण अजूनपर्यंत मंदिरात गेल्यानंतर देवा मला दुःख दे असा म्हणणारा मनुष्य अजून जगात निर्माण झालेला नाही. एकनाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात, मज लागी दुःख भावे ऐसा कोणी भविना जीवे, न वांछिता ही दुःख पावे एनी न स्वभावे स्वतंत्रता. म्हणजे देवा मला दुःख दे असं कोणी म्हणत नाही. प्रत्येक माणूस रात्रंदिवस भगवंताकडे सुखाची आणि सुखाची मागणी करतोय, पण सुखाची मागणी करता करता आपण कुठेतरी चुकतोय. म्हणून खरं सुख आहे ते भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्यामध्ये. महाराजांनी म्हटले, तुम्हाला सुख हवं आहे ना, सुखरूपायसे तुझे कोण तुझे गोला.
सुख देणारा कोणी नाही. माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगाशिवाय तुम्हाला दुसरा कोणी या जगामध्ये सुख देणार मिळणार नाही. आणि म्हणून महाराजांनी म्हटलं, इकडे तिकडे इकडे सुख शोधायचंच नाही, बंगला असेल गाडी असेल म्हणजे सुख नाही. तर एकनाथ महाराज म्हणतात, मी तुम्हाला सुखाचा पत्ता सांगतो. सुखा लागी करी शीतळ मळ, तरी तो पंढरीशी जा एक वेळ. तुम्हाला खरा सुखावाय ना, थोडा बेस कमी कर, मग तुम्ही पंढरपूरला जा. आणि तुम्ही पंढरपूरला जर गेलात मग तो अवघाची सुखरूप होसी, जन्म जन्मीचे दुःख विसरसी. पंढरपूरला जायचंय, पंढरीची वारी करायची मनापासून करा. नाही तर पंढरपूरला घरातून जर निघाले, संसाराचा प्रपंचाचा विचार सोडून द्यायचा. हे तर आपली कंडिशन अशी आहे. तुम्ही पंढरपूरला पायवारीला जाता का महिला मंडळ? पायवारीला जाता का पंढरपूरला? ज्या ज्या जातात त्यांच्या करता सांगते बरं. आपण स्त्री असो वा पुरुष असो, पंढरपूरला तो पायी वारी करण्याकरता, आषाढी ते कार्तिकी म्हणजे आषाढीची वारी करण्याकरता जर तो निघाला. एखादी बाई जर पंढरपूरला चालली, ती घरातून बॅग घेते सरळ पंढरपूरला जाते, असं कधी तुम्ही बघितलंय का? ती बाई हातामध्ये बॅग घेते, घरातून म्हणते आता मी येते जरा व्यवस्थित राहा, पुन्हा वट्यावर बॅग टेकवते, घरा जाते म्हणते सुनबाई मी चालले पण पोरांना नातवंडांना जरा चांगलं सांभाळ, परत जाते अंगणात जाते पुन्हा बॅग खाली ठेवते, परत मागे येते म्हणते सुनबाई मी चालले पण रात्रीच्या टायमाला दार खिडक्या नीट लाव, जाव गॅसचं बटन जरा बंद करत जा. म्हणजे याचा अर्थ आवाज चालली पंढरपुराने येशीपासून. आपण जरी देवाच्या दर्शनाला चाललो ना, मनापासून जातो का? आपल्या मनामध्ये फक्त संसार प्रपंच अशा गोष्टी भरलेल्या असतात. आणि तुम्हाला खरं सांगते, मनामध्ये संसार प्रपंच अशा गोष्टी जर भरलेल्या असतील त्याच्यामुळे काय होतं, एक सुंदर उदाहरण सांगते जरा नीट ऐका. एका गावात एक म्हातारा मरणार, आणि तेवढ्यात त्या म्हाताऱ्याची वाचा गेली. आता वाचा गेल्यानंतर तो म्हातारा हाताच्या संकेताने फक्त असं असं करायचं ना, असं असं करायचं, असं असं करायचं ना, असं असं करायचं. म्हटली म्हाताऱ्याला झालंय तरी काय, सगळ्या गावातले लोक जिथे गोळा झाले. एका माणसाने सांगितलं, कदाचित मला असं वाटतंय तुमचे बाबा असं सांगतायत, आपल्या घरातलं धन पैसा संपत्ती आहे ना ती पाठीमागच्या भिंतीत ठेवली. आता पैसा कोणाला नको आहे? मागच्या भिंतीमध्ये पैसा ठेवला म्हटल्याबरोबर घरातल्या लोकांनी जी भिंत पाडायला सुरुवात केली, जेसीबी लावला, सगळी भिंत पाडली, पण भिंतीमध्ये एक रुपया सापडला नाही. म्हातारा हाताच्या संकेताने फक्त असं असं करायचं ना, असं असंच करायचं. म्हटले कदाचित ह्या भिंतीत नसेल, दुसऱ्या भिंतीत असेल, तिसऱ्या भिंतीत असेल. तिन्ही भिंतीला जेसीबी लावला पण घराचा एवढा नाश मुलं करतायत हे पाहून म्हाताऱ्याला बोलता येत नव्हतं. म्हातारा विचार करतोय, अरे हे मुलं करतायत तरी काय. म्हातारा उठला आणि जीवाच्या आकांताने फक्त असं असं करायचं आणि असं असंच करायचं. म्हटले नक्की आपल्या बाबानं कुठेतरी लाखो रुपयाचा खजिना दाबून ठेवलाय, पैसे सोननानं दाबून ठेवले, बाबाला बोलता येत नाही काही करून. म्हातारा मरायच्या अगोदर त्याचे लाखो रुपये त्याचा खजिना आपल्याला भेटला पाहिजे. म्हटले काय करावं? एका माणसाने सांगितलं, आयुर्वेदामध्ये एक अशी वनस्पती आहे का, ती वनस्पती खाल्ल्यानंतर माणसाला काही क्षण बोलण्याची परवानगी असते, तिचं नाव आहे संजीवनी वनस्पती. पण तिची किंमत आहे 50,000. किती? 50,000. म्हटले आपले 50,000 रुपये गेले तरी चालतील, पण म्हाताऱ्याचे लाखो रुपये जर भेटले तर कुणाला नको आहे. म्हणून त्या घरातल्या लोकांनी त्या लाखो रुपयाच्या आशेकरता ती 50,000 वनस्पती आणली, म्हाताऱ्याला खाण्याकरता दिली. म्हाताऱ्याने ती वनस्पती खाली, मुलं म्हटले बाबा अहो तुम्ही सकाळपासून जीवाच्या आकांताने फक्त असं असं करतात, असं असं करतात. बाबा कुठे ठेवला धन, कुठे ठेवला पैसा, कुठे ठेवली संपत्ती? बाबा मरायच्या अगोदर एका मिनिटात पटकन काहीतरी बोला. बाबा म्हटले पोरानो, अरे सकाळपासून माझी जीव जायची पाळी आली, मी तुम्हाला सकाळपासून जीवाच्या आकांताने एकच सांगतोय, आपली ती पीठ चाळायची चाळण आहे ना ती काल शेजारच्या बाईने नेली. आता मला सांगा 20 रुपयाच्या साळणी करता म्हातारा केवढ्याला पडला? 50,000 रुपये गेले, घराच्या भिंती सुद्धा पाडल्या, आणि त्या झटक्याने म्हातारा सुद्धा गेला. म्हणजे याला कारण का? मरते समय तुमच्या देहामध्ये संसार प्रपंच अशा गोष्टी जर भरलेल्या असतील, मरते समय तुम्हाला दुःख भोगावं लागतं. आणि म्हणून महाराजांनी म्हटले, बाबांनो जन्माला आले ना असं काहीतरी करा का मेल्यानंतर तुम्हाला यमाच्या यातना सहन कराव्या लागणार नाही. ऐसिया जाण ऐसिया Yeah.
जन्म यमाची यतन. महाराज म्हणतात असं काहीतरी साधन करा का तुम्हाला स्वर्गात गेल्यानंतर यमाच्या यातना सहन कराव्या लागणार नाही. ते साधन म्हणजे कुठल्या नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. ते साधन म्हणजे कुठलं तर परमेश्वराचं नामचिंतन आणि कीर्तन. कलियुगातलं सगळ्यात सोपं साधन म्हणजे हे कीर्तन आहे. मग कीर्तनाची ताकद किती मोठी आहे हरिपाठामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. महाराज म्हणतात जळतील पापे जन्मांतरीची ही ताकद आहे कीर्तनाची. तुम्ही दोन तास जर कीर्तन ऐकलं तुमच्या हातून जेवढी पाप घडली इथं बसलेली सगळीच माणसं आपल्या हातून इथून पाठीमागे येण्याच्या अगोदर जेवढी जेवढी पाप घडलेत ना तुमच्या सगळ्या पापाचा नाश दोन तास या कीर्तनात झाला असं समजा. कीर्तन संपल्यानंतर एक माणूस माझ्याकडे आला आणि म्हटला ताई तुम्ही असं म्हटल्या की तुमच्या पापाचा नाश या कीर्तनामध्ये झाला पण मी तुम्हाला सांगतो माझ्यासारखा पुण्यवान माणूस या जगात नाही. म्हटलं कशावरून? तो म्हटला ताई कधी कुणाचा खून केला नाही, दरोडे नाही आणले नाही, अत्याचार नाही, कधी कुणाला वाईट बोललो नाही, कधी कुणाचं मन दुखवलं नाही. कुणाचा खून करणे म्हणजे त्या ठिकाणी महाराज म्हणतात अन्य नाही अत्याचार नाही. एखाद्या माणसाचं आपण मन जरी दुखवलं ना तरी ते आपल्या हातून पाप घडल्यासारखं असतं. म्हणून तर ज्ञानोबर आहे म्हणतात माणसाचं बोलणं कसं असावं. साचा आणि मवाळ मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतासारखं माणसाचं गोड बोलणं असावं, चांगलं बोलावं. एखाद्याचं मन दुखवलं तरी तुमच्या मनाला पाप लागतं म्हणून चांगलं काहीतरी बोला. मग पाप म्हणजे काय तुम्हाला सांगते. तो म्हटला माझ्यासारखं पुण्यवान नाही. त्याला सांगितलं बाबा इथं बसलेली जेवढी माणसं आहेत ना प्रत्येकाच्या हातून काही ना काहीतरी पाप घडले. तुम्ही सांगाल कशावरून? पापाबद्दल छोटंसं उदाहरण देते की ज्याप्रमाणे बघा एखादा मच्छर आपल्या समोर आपल्या हाताला जर चावला आपण त्याला म्हणतो का चल मरण्यापेक्षा बाजूला हो. आपण त्याला लगेच काय मारतो, काय करतो त्याला आपण? तुमच्याकडे मारतात का बाजूला हाकलतात? हा आपण लगेच त्याला मारतो. त्याला मारतो म्हणजे त्याचा जीवच घेतला, ते आपल्या हातून पापच घडलं. एखादी मुंगी जरी आपल्या हाताला पायाला चावली तर आपण लगेच तिला बोटाखाली चिरडून मारून टाकतो. दिवसभर रस्त्यानं चालताना कितीतरी बारीक बारीक जीव आपल्या पायाखाली चिरडले जातात याची आपल्याला कल्पना आहे का? नाही. मग अनेक पाप आपल्या हातातून घडत असतात आणि ही पाप धुवायची ताकद या कीर्तनामध्ये आहे. आणि जर ही कीर्तन भजन जर नसती तर पापाचे डोंगरच्या डोंगर आपल्या माथ्यावर लागले असते. पण महाराज म्हणतात दोन तास मी कीर्तन ऐकलं, भजन ऐकलं, प्रवचन जर ऐकलं जळतील पापे जन्मांतरीचे. म्हणून संत महात्म्यांनी या कलियुगामध्ये ही कीर्तनाची भजनाची परंपरा चालू केली. याला कारणच हे आहे का माणसाच्या तोंडून जर देवाचं नामचिंतन जर झालं तर त्याच्या पापाचा सर्व नाश होतो. आणि म्हणून महाराजांनी म्हटले की आपण या ठिकाणी जन्माला आलो देवाच्या नावात ताकद इतकी मोठी आहे. तृण अग्नि मी समर समे एक नाम चिंतन घेता नाम विठोबाचे आणि पर्वत जळतील पापाचे. पापाचे पर्वत
जीवनाचा पर्वत जाळण्याची ताकद परमेश्वराच्या नामचिंतनात आहे. ते गोड नामचिंतन तुम्ही आम्ही प्रत्येकाने केलं पाहिजे. कारण महाराजांनी सांगितलंय, ज्या ठिकाणी आपण जन्माला आलो ना, या ठिकाणी आपण मनापासून जर परमेश्वराची भक्ती केली तर भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं कैवार घेतल्याशिवाय राहत नाही, आपल्या भक्ताच्या मागे आणि पुढे उभा राहतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणी दी. तुम्ही सांगाल भगवान परमात्मा भक्ताच्या मागे पुढे उभा राहतो, मग कसं काय भगवान परमात्मा भक्ताच्या मागे पुढे उभा राहतो? मनापासून त्याची भक्ती करा. कारण महाराजांनी म्हटले, देवाचं पहिलं कार्य भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी सहारी. आपल्या भक्ताला पायाजवळ ठेवणं, दुर्जनाचा सहार करणं हे देवाचं पहिलं कार्य आहे. आपण भगवंताला किती विसरण्याचा प्रयत्न करा, पण ज्या भगवंताने संपूर्ण जीवसृष्टी निर्माण केली त्या प्राणी मात्राला भगवंत कधी विसरत नाही. ममे वंश जीव लोके जीव भूता सनातन हा मना षष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिम स्थानी करशति. या जगात जेवढे प्राणी मात्र आहेत, जेवढे अंश आहेत, भगवंत म्हणतात ते सगळेच माझे अंश आहे. आणि प्रत्येक माणसावर, प्रत्येक प्राणी मात्रावर आमच्या भगवान परमात्म्याचं लक्ष असतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, बाबांनो जन्माला आले ना, समाजामध्ये माणसं केवळ त्यांच्या स्वार्थाकरता आपल्या जवळ येत असतात. जोवरी चाले मोठा धंदा तोवरी बहीण म्हणे दादा दादा. तुकोबाराय प्रमाण देऊन सांगतात, बहिणींना लागू देऊ नका. तुकोबाऱ्यांचं असं म्हणणं आहे, जोपर्यंत भावाजवळ पैसा आहे, दोन तीन भाऊ जर असतील, ज्या भावाजवळ सगळ्यात मोठा पैसा आहे ना, बहीण त्याला दादा दादा म्हणते, ज्याच्याजवळ पैसा नाही त्याला विचारत सुद्धा नाही. असं मी म्हणत नाही, तुकोबाऱ्या म्हणतात, जोवरी चाले मोठा धंदा तोवरी बहिणी म्हणे दादा दादा. सगळ्याच बहिणींबद्दल सांगत नाही, काही काही बहिणी तशा असतात. म्हणजे जोपर्यंत माणसाजवळ पैसा आहे, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, ज्याच्याकडे सगळ्यात मोठा पैसा त्याला सगळ्यात मोठी मान्यता या समाजामध्ये आहे. म्हणून आताच्या काळामध्ये फक्त लोक प्रेम करतात ते पैशावर, माणसावर प्रेम करायला कुणीच रिकामा नाही. कबीर महाराज म्हणतात, सब पैसे का भाई दिल का साथी नाही कोई. सगळे माणसं पैशावर प्रेम करतात. त्याच्याबद्दल छोटस उदाहरण सांगते. एका गावात एका मुलाला एका मुली बरोबर लग्न करायचं होतं. तो आपल्या मित्राला भेटला, सांगितलं, मित्रा अरे उद्या माझं कोर्टामध्ये कोर्ट मॅरेज आहे, तू माझ्या लग्न करता कोर्टामध्ये ये. याने सांगितलं, बाबा मला काय तुझ्या लग्नाला जमणार नाही, उद्या सोमवार आहे, मला खूप अर्जंट काम आहे, हवं तर मी मंगळवारी माझ्या वहिनींना भेटण्याकरता तुझ्या घरी येतो. म्हटला ठीक आहे. मंगळवारचा दिवस उजाडला आणि हा सकाळी सकाळी त्याच्या घरी गेला. तो मस्तपैकी असा ओट्यावर खुर्ची टाकून बसला होता. हा गेला आणि म्हटला, काय रे झालं का लग्न, कुठे माझी वहिनी, कसा लग्न सोहळा पार पडला? तो म्हटला, अरे कशाचं लग्न कशाची वहिनी? म्हटला, अरे परवा सर मला म्हटलं माझं लग्न आहे ना, आज म्हणतो कशाचं लग्न कशाची वहिनी? म्हटला, कसं आहे ना, लग्न करता मी करण्याकरता आम्ही दोघ जण कोर्टामध्ये गेलो, आमचा नंबर आला, आमचं नाव घेण्यात आलं, कोर्टाची पायरी चढायची, तिनं मला प्रश्न विचारला, आपण दोघ जण लग्न करतोय पण तुझ्या नावावर बँकेमध्ये पैसे किती आणि तुझ्या नावावर जमीन किती? मी सांगितले एक रुपया सुद्धा नाही. मग ती म्हटली, अजिबात लग्न करायला जमणार नाही. ती मुलगी जे कोर्टातून पळून गेली ना, म्हटलं परत लग्न करायला आलीच नाही. म्हटलं मूर्खस तू. म्हटलं माझ्याही बाबतीमध्ये असं घडलं, मला त्याचा चांगला अनुभव आहे, म्हणून तर म्हटलं मी तुझ्या लग्नाला आलो नाही. म्हटलं काय रे तुझ्या बाबतीमध्ये काय घडलं? म्हटलं कसं आहे ना, मला एका मुलीशी लग्न करायचं होतं, आम्ही दोघ जण कोर्टामध्ये गेलो, आमचा नंबर आला, आमचं नाव पुकारण्यात आलं, कोर्टाची पायरी चढायची, तिनं मला प्रश्न विचारला, आपण दोघ जण लग्न करते पण तुझ्या नावावर बँकेमध्ये पैसे किती? मी सांगितलं बँकेमध्ये एक रुपया नाही, माझ्या नावावर जमीन सुद्धा नाही. ती म्हटली मग मी काय तुझ्याशी लग्न करणार नाही. तो म्हटला थांब काळजी करू नको, माझ्या नावावर एक रुपया जरी नसेल ना, पण माझा सगळ्यात छोटा चुलता आहे, त्याच्या लग्नाला 20-25 वर्ष झाले, त्याच्या घरी 2-4 मजली बंगला आहे, 2-4 गाड्या आहे, त्याची 100 एकर जमीन आहे, 25 वर्ष लग्नाला झाले, त्याच्या पोटी एकही मुलगा नाही, आणि आमच्या घरात मी एकुलता एक मुलगा आहे. एकदा का माझा चुलता गेला का त्याच्या सगळ्या इस्टेटीचा मालक मीच होणार. असं म्हटल्याबरोबर ती मुलगी कोर्टातून जे पळत सुटली, डायरेक्ट माझ्या घरी गेली आणि तिनं माझ्या चुलत्याशीच लग्न केलं. का सब पैसे का भाई दिल का साथी नाही कोई. महाराज म्हणतात लोक केवळ प्रेम करतात ते पैशावर, आज माणसावर प्रेम करायला कोणी रिकामा नाही. पण तुकोबाराय तुम्हाला आभाला अभंगाच्या प्रथम चरणातून पटवून देतात. काय जन हे सुखाचे जन हे